महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बनावट लेटरहेडवर मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मूळ मजकूर वगळून त्यात खाडाखोड करून पत्र लिहिण्यात आले आहे. त्या पत्रातील मजकूर प्रक्षोभक स्वरूपाचा आहे. विरोधकांनी भले हा उपद्व्याप अशोक चव्हाण यांच्या बदनामीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी केला असेल, पण धार्मिक व सामाजिक भावना अतिशय तीव्र असतात. मराठा आरक्षणाबाबतचा तो खोटा मजकूर वाचून उद्या एखाद्याचे डोके भडकले व त्याने काही कमी जास्त केले तर त्याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ बनावट पत्र किंवा फसवणुकीच्या प्रकरणाप्रमाणे न पाहता अधिक व्यापक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याने आज नायगाव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केलेल्या संशयाप्रमाणे हा संपूर्ण प्रकार राजकीय वैमनस्यातून झाला असावा. संबंधित व्यक्तींनी आज मराठा समाजाबाबत बनावट पत्र लिहिले, उद्या कदाचित दलित अल्पसंख्याक ओबीसी समाजाबाबत तशीच बनावट पत्रे लिहिली जातील. खरे तर राजकारणात विरोधाला मर्यादा असावी, मात्र अलीकडे बनावट किंवा अर्धवट कागदपत्रांच्या आधारे दिशाभूल करणारे आणि वाटेल ते आरोप करण्याचा नवीनच पायंडा पडला आहे. अशोकराव चव्हाण यांच्याविषयी त्यांच्या राजकीय विरोधकांची वैयक्तिक ईर्ष्या, आकस, द्वेष, अहंकार, नैराश्य, हतबलता सारे काही पराकोटीला गेलेले दिसून येते. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नायगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या वर काही लोकांनी पाळत ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी करत आहे. अशोकराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्रातलं एक उच्च स्थानाचं नेतृत्व आहे आणि त्यांचे वडील कैलास वर्षी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब हे देशाचे गृहमंत्री होते. त्या काळामध्ये बब्बर खालसा संघटना अतिरेकी संघटनेच्या विरोधामध्ये चव्हाण साहेबांनी लढा उठवला होता, त्यामुळं त्या काळामध्ये चव्हाण साहेबांना सुरक्षा दिली होती. त्यांचे चिरंजीव आज अशोकरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर पाळा ठेवणं हे चुकीचं आहे आणि तशी तक्रार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षकाकडे जिल्हा अधिकाऱ्याकडे केलेली आहे. ही तक्रार करून देखील आज 15 दिवसाचा कार्यकाळ झाला तरी त्यांना कोणी अजून सुरक्षा दिलेली नाही. म्हणून या आज माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नायगाव येथील तहसीलदारांना निवेदन दिलं की 15 दिवस झाले निवेदन देऊन तक्रारी करून तरी त्या समाजकंटकावर कुठली कारवाई झालेली नाही, त्यांचा तपास देखील झालेला नाही. म्हणून आज एवढ्या मोठ्या नेतृत्वावर जर कोणी पाळा ठेवत असेल तर त्यांच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न ह्या ठिकाणी उभा राहतो. म्हणून आमच्या संपूर्ण काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी तात्काळ ह्या आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार करून साहेबांना त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं, त्यांच्या संपूर्ण परिवारांना सुरक्षा देण्याचं तात्काळ हे कार्य करावं. आणि काही लोकप्रतिनिधींनी साहेबांवर एक खाल्ल्या पातळीवर टीका केली. साहेबांनी आम्हाला आमच्यावर पाळत ठेवत आहेत म्हणून कलेक्टरांना जिल्हाधीक्षकांना तक्रार दिल्याच्या नंतर ही अशोकरावांची स्टंटबाजी आहे म्हणून एका लोकप्रतिनिधीने म्हटलेलं आहे. परंतु मी त्यांना ह्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेबांची हे महाराष्ट्राचं मोठं नेतृत्व आहे आणि पूर्वीपासूनच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शासनाकडून सुरक्षा मिळत होती, परंतु आज ह्या सरकारकडून विरोधी पक्षावर अन्याय होऊन त्यांची प्रत्येकाची सुरक्षा काढून घेतली जात आहे. असं न करता लोकप्रतिनिधी जर एका लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये अशा खाल्ल्या पदावर जर बोलत असेल तर हे चुकीचं आहे. मी ह्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि खरी स्टंटबाजी आपल्या हातामध्ये पुऱ्या सत्तेचा गैरवापर करून आपल्या सहित आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा देऊन आपणच फार मोठी स्टंटबाजी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करताना दिसत आहे. म्हणून आमच्या नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांना शासनाच्या वतीने तात्काळ. गंगाधर ढवळे, झुमो न्यूज, नायगाव.